मित्रांनो नमस्कार डॉक्टर राहुल पाटील बोलतो आहे मित्रांनो गणपती म्हणजे काय या विषयावरील माझा व्हिडिओ आपण बघितलेला असणारच आहे त्याचप्रमाणे गणपतीचे रहस्य सांगणारा प्रबोधनकार ठाकरे यांचा लेख दैनिक सामपत्र या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेला आहे बघा लेखाचे शीर्षक आहे गणपतीचे रहस्य आणि हा लेख प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला आहे प्रबोधनकार ठाकरे आपल्याला माहिती असतील ते उद्धव ठाकरे यांचे आजोबा होते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते मित्रांनो या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आपल्याशी संबंधित हा लेख आहे कारण दरवर्षी आपण गणेशोत्सव खूप उत्साहाने साजरा करत असतो आणि म्हणून गणपती म्हणजे काय त्याचे नेमके रहस्य काय आहे ते आपण समजून घ्यायला हवे मित्रांनो हा लेख त्यांनी सात दोन एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी लिहिलेला आहे काय म्हणतात त्या लेखामध्ये बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा मोर्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्या असं त्यांनी म्हटलेलं आहे बुद्ध म्हणजेच कोण अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्य लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत गणाच्या प्रमुखाला काय म्हणत गणपती असं म्हणत माझ्या व्हिडिओमध्ये देखील मी तेच सांगितले आहे या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला तोच पुढे या गणसंस्कृतीमध्ये शाक्यगणांचा राजा झाला कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले काही चलाख ब्राह्मण मनुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला बुद्ध हा शाक्यगणांचा राजा शाक्यगणांचा राजा होता म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्यगणांचा प्रमुख झाला गणांचा प्रमुख म्हणून लोकबुद्धाला गणांचा पती म्हणजे गणपती असे म्हणत पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले काय केले ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशामधून दोन शब्द निघायचे एक म्हणजे चित्त आणि दुसरा म्हणजे मल्ल चित्त म्हणजे शरीर मल्ल म्हणजे मळ मल। तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल ठीक आहे असे बुद्ध म्हणायचे म्हणजे वाईट जे काही आपले गुण आहेत दुर्गुण आहेत ते काढून टाका म्हणजे तुम्ही काय होणार दुःखापासून मुक्त होणार असं ते म्हणायचे पण ब्राह्मण समाजाने काय केलं तर याचा विपरीत अर्थ लावला आणि पार्वतीला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करायला सांगितला म्हणजे बघा इथं त्यांनी लबाडी केली तसेच बुद्ध हा नागवंशीय होता पालीभाषेतला नाग म्हणजे हत्ती म्हणजे बुद्ध हा हत्तीवंशातला होता बुद्धांची आई महामाया निद्रस्त अवस्थेमध्ये होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकुमार जन्माला येणार आहे काय येणार आहे राजकुमार जन्माला येणार आहे याचा अर्थ असा की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे हत्ती काय आहे जन्म बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे कारण तोच त्यांच्या आईच्या म्हणजे बुद्धांच्या आईच्या स्वप्नामध्ये आला होता आणि त्यानेच आकाशवाणी केली होती तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचेही प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्तीवंशातला आहे बुद्ध कोणत्या वंशातला आहे हत्तीवंशातला आहे म्हणून ब्राह्मण समाजाने काय केलं पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली बघा पुन्हा लबाडी उंदराची किंवा बैलाची मान लावली नाही का लावली नाही आता अष्टविनायक म्हणजे काय जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला कोण होता तर बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे बुद्धाने आठ मार्ग सांगितलेले आहेत त्यांना अष्टांग मार्ग असे म्हणतात ते आपण इतर ठिकाणी बघूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू ते किंवा तुम्ही शोधू शकतात प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धानेच सिद्ध करून दाखविले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला म्हणजे दुःखाला नष्ट करणारा कोण होता बुद्ध होता आणि सुख मिळून देणारा सुद्धा कोण होता तर बुद्धच होता कारण दुःख नष्ट झालं तर काय मिळतं सुख मिळत असतं आणि म्हणून दुःखाला नष्ट करणारा आणि सुख मिळून देणारा बुद्ध होता म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला काय केलं तर सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले सुखकर्ता दुःखहर्ता हे रामदास स्वामींचं काय आहे प्रार्थना आहे त्यांनी लिहिलेली प्रार्थना आहे बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे आठ विनयाने पूर्ण परिपूर्ण म्हणजे काय अष्टविनायक मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्माला आलेला गणपती सुखकर्ता दुःख होऊ हो शकतो का कल्पना करा एका हत्तीला मारलं ना मग त्याची मान घेतली आणि ती गणपतीला लावली अशी यांनी कल्पना केलेली आहे अशी यांनी भाकड कथा रचलेली आहे मग असा हिंसाचार करून काय देव जन्माला येतो का आणि असा हिंसाचार करून जन्माला आलेला देव दुःख हरता आणि सुखकर्ता कसा असू शकतो काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही म्हणजे काल्पनिक गणपतीने अशा पद्धतीनं अष्टांग मार्गाचा शोध घेतलेला नाही आहे आणि दुःख नष्ट केलेलं नाही आहे मग तरीही काल्पनिक गणपती हा दुःख सुख करता आणि दुःख करता कसा दुःखहर्ता कसा आणि लक्षात काल्पनिक गणपती हा सुख करता आणि दुःखहर्ता असू शकत नाही ना मग बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला दुःख नष्ट करण्यासाठी कशाचा शोध लावला अष्टांग मार्गाचा अष्टशिलांचा शोध लावला म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोकबुद्धाला अष्टविनायक असे म्हणत आठ मार्गांचा नायक म्हणून अष्टविनायक मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले म्हणजे बघा बुद्धाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी इतक्या चलाख्या केलेल्या आहेत याचा अर्थ असा होतो की गणपती हा दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर बुद्धचा आहे पण बुद्ध हा काल्पनिक नाही आहे वास्तव आहे यांनी काल्पनिक गणपती तयार केलेला आहे पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व काय केले नष्ट केले आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व आढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला गणपती म्हणजे काय तर त्या गणांचा प्रमुख झाला म्हणून ब्रह्मणांनी गणपती बाप्पा मौर्या मौर्य म्हणजे मौर्या अशा घोषणा दिल्या मौर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे कर्नाटकामध्ये चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मौर्या शब्द लावायचे महाराष्ट्रातील मोरे आडनावसुद्धा मौर्यवंशाचे अपभ्रंश आहे संत तुकाराम हे मोरे होते चौदाव्या शतकात एक मौर्य गोसावीच्या एका मोर्या गोसावीच्या नावावर मोर्या शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली म्हणजे इथंसुद्धा थाप मारलेली आहे की चौदाव्या शतकामध्ये एक मोर्या गोसावी होता आणि त्याच्या नावावर मोर्या असं म्हटलं जाऊ लागलं ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या हत्या पेशव्यांनी घडून आणली आणि ब्राह्मणांनी तुकारामांची हत्या घडून आणली नंतर बौद्ध लेणी आणि विहारांचे ठिकाण काबीज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले आपण महाराष्ट्रामध्ये या गोष्टी बघू शकतात कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये मा बुद्ध माता महामायेला ब्राह्मणांनी देवीचे स्वरूप दिले कारल्याची बुद्ध लेणी ना तिथं बुद्धाची माता आहे महामाया तिला देवीचे स्वरूप दिलेले आहे जुन्नरच्या लेण्याद्रीमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे ती बुद्ध लेणी आहे तिथे यांनी गणपती बसून दिलेला आहे आणि त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केलेले आहे शेलारवाडी पुण्याच्या लेणीमध्ये शिवलिंग बसून त्यांनी ठाण मांडलेले आहे कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता आज सुद्धा जेव्हा आपले मोदी माझी माननीय माननीय प्रधानमंत्री मोदी हे जेव्हा अमेरिकेत वगैरे जातात तेव्हा ते म्हणतात के मे भगवान गौतम बुद्ध और महात्मा गांधी के देश से आयाहू असे ते म्हणतात म्हणजे भारत बौद्धमय होता जगामध्ये आपली हीच ओळख आहे बुद्धाचा देश म्हणून किंवा अलीकडच्या काळामध्ये गांधीजींचा देश म्हणून आपली ओळख आहे अशोक सम्राटाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला अशोक सम्राटाने काय केलं बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकाचा वंश जो आहे तो संपवला आणि बौद्ध धर्मामध्ये विचारांची अशा पद्धतीनं भेसळ केली बुद्धालाच गणपती काल्पनिक गणपती बनवून टाकला बुद्ध पूर्ण मागे पडून गेला आज आपण दहा दिवस गणपतीची पूजा करतो आपण बुद्धाची पूजा केली असती पूजा नसती केली तर त्याच्या विचारांचं आपण काय केलं असतं अनुसरण केलं असतं अष्टांग मार्ग समजून घेतला असता किंवा अजून काही केलं असतं आणि आपण दुःखातून मुक्त झालो असतो परंतु यांनी असं होऊ दिलं नाही स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यांनी या गोष्टी केलेल्या आहेत ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपूर्ण बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी तेहतीस कोटी देवांना काय दिला जन्म दिला या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून टाकले आणि समाजात खोट्या गणपतीला त्यांनी जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर मग संपूर्ण समाजाला त्यांनी अंधश्रद्धेमध्ये बुडवले आज गणपतीच्या नावाने प्रचंड अंधश्रद्धा पसरवली जाते कधी तो दूध पितो कधी तो पाणी पितो कधी तो नजर फिरवतो काय काय करतो गणपती किती अंधश्रद्धा आहे कोरोनाच्या काळात कुठे गेला होता गणपती गणपतीला ज्ञानाची देवता म्हटलं जातं विद्येची देवता म्हटलं जातं मी प्रश्न विचारतो की जेव्हा इंग्रजांच्या आगमनापर्यंत महात्मा फुलेंच्या उदयापर्यंत बहुजन समाजाला ज्ञानाचा अधिकार नव्हता तेव्हा गणपती कुठं होता हा माझा साधा सरळ प्रश्न आहे ठीक आहे आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून बहुजन समाजाकडून दौलत म्हणजे संपत्ती उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा करून, करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात लक्षात घ्या प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो इथं अजून एक प्रश्न मला पडतो की गणपतीच्या वेळेस शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते आता गणपतीचा आणि सत्यनारायणाचा पुन्हा काय संबंध आहे म्हणजे गणपती बसवायचा तिथं पण पैसे लुटायचे पुन्हा सत्यनारायण बसवायचा सत्यनारायण तर ब्राह्मणाशिवाय होतच नाही म्हणजे तिथंसुद्धा पैसे उकळायचे म्हणजे पैसे उकळण्याचे धंदे फक्त यांचे चालू आहेत आणि मूळ जो बुद्ध विचार असेल किंवा महापुरुषांचा विचार असेल तो मागे पडून गेलेला आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही बहुजन समाजाचा अभ्यास नाही बहुजन समाजाला दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कोणत्या घटना घडल्या हे आठवत नाही पंचवीस वर्षापूर्वी अंबळनेरमध्ये मंगळग्रह ग्रह मंदिर नव्हतं आज त्या मंदिर मंगळग्रह मंदिर किती मोठं झालेलं आहे तुम्ही जाऊन बघा पाच सा, हजार सहा हजार सात हजार रुपये देऊन तिथं पूजा केल्या जातात आणि तिथं हा शेकडो ठिकाणी लिहिलेलं आहे अतिप्राचीन अरे पंचवीस वर्षापूर्वी नव्हतं अतिप्राचीन कसं काय अतिप्राचीन म्हणजे किती प्राचीन दोन हजार वर्ष का पाच हजार वर्ष का दहा हजार वर्ष पण तिथं पंचवीस वर्षापूर्वी काही नव्हतं ना डुक्रं चरायची मला चांगलं माहिती आहे डुकर फिरायची तिकडे मी अमळनेरचा आहे हां दोन हजार एक साली दोन साली तिथं डुकरं फिरायची कुत्रे फिरायचे आणि आज अतिप्राचीन आणि आ त्या भागातील लोकंसुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाहीत म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की मूळ विचारांमध्ये ब्राह्मण समाजाने किंवा त्यातले जे काही पुरोहित होते स्वार्थी लोक होते सगळेच आम्ही म्हणत नाही एकनाथ असतील ज्ञानेश्वर असतील अलीकडच्या काळामध्ये आगरकर असतील किंवा मग लोकितवादी असतील न्यायमूर्ती रानडे असतील नरेंद्र दाभोळकर असतील अशा असंख्य ब्राह्मण लोकांनी अंधश्रद्धेतून बहुजन समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यांची संख्या कमीच आहे यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर सनातनी आणि कट्टर ब्राह्मण्यवादी समाज आहे ते स्वतः आपल्याला हिंदू धर्माचा गाजर दाखवतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात त्यांना खरं तर हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही आहे तर आपल्या वर्णाचं आपल्या जातीचं वर्चस्व त्यांना वाढवायचं आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं तुम्ही बघू शकतात लक्षात तुम्ही थोडंसं जर अभ्यास केला आणि तुम्ही चांगल्या अभ्यासकांची पुस्तकं अभ्यासली तर त्यांनी त्यामध्ये आर्यधर्म ब्राह्मण धर्म वैदिक धर्म यासारखे शब्द वापरलेले आहेत तर आर्य धर्म, हे आर्यधर्म ब्राह्मण धर्म आणि वैदिक धर्म हे बहुजनांचे नव्हतेच मग हे कुणाचे तरी होते ना मग कुणाचे होते तर आपल्या ब्राह्मण समाजातील लोकांचे होते आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की आणि हा लेख मी लिहिलेला ले ले नाही आहे तर हा लेख कुणीला ले आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला आहे त्यांचं मूळ नाव केशव सीताराम ठाकरे होतं पण त्यांना प्रबोधनकार का म्हटलं जातं कारण प्रबोधन नावाचं नियतकालिक ते चालवायचे त्याच्यामधून समाजाचे प्रबोधन करायचे म्हणून त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं जातं गणपतीचे रहस्य त्यांनी ते या लेखामधून समजून सांगितलेले आहे मित्रांनो हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खरं समजून घ्या आणि या सर्व काल्पनिक गोष्टींमधून अंधश्रद्धांमधून बाहेर पडा तरच बहुजन समाजाला खरं भवितव्य आहे खरंच तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो अन्यथा आपण मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या पारतंत्र्यातच आहोत असं मला म्हणावं असं वाटतं धन्यवाद